नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला तुमच्या पाठातली पुढची कविता लटपट लटपट तुझं चालणं ही शिकवणार आहे. आणि या कवितेचे कवी आहेत शाहीर होनाजी बाळा. एक अतिशय गाजलेली लावणी असं या कवितेला म्हणता येईल. लावणी हा मराठीतला एक अतिशय प्रसिद्ध असा गीत प्रकारही आहे आणि नृत्य प्रकारही आहे. होनाजी बाळा ही खरं तर दोन व्यक्तिमत्व आहेत. होनाजी सयाजी शिलारखाने आणि बाळा करंजकर या दोघांनी मिळून एकत्र येऊन त्या काळामध्ये लावण्या लिहिलेल्या आहेत. होनाजी बाळांचं वैशिष्ट्य असं की शृंगारपर लावण्या लिहिण्यापेक्षा भक्तिपर लावण्या लिहिण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. तर या दोघांना मिळून एकत्रितपणे होनाजी बाळा असं म्हणण्यात आलं. पेशव्यांचा आश्रित असलेला होनाजी कल्पक होता आणि संगीताचा जाणकार होता. अमर भूपाळी ही त्यांची प्रसिद्ध अशी रचना आहे. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकरी वनमाळी अरुणाचली सुमित्र आला, ही त्यांची अतिशय प्रसिद्ध अशी भूपाळी आहे. तर इथे आपल्यासमोर ही जी लावणी आहे त्या लावणीचं नाव आहे लटपट लटपट तुझं चालणं. लावणी म्हटल्यानंतर शिट्ट्यांचा दणदणाट, फेट्यांची उडवाउडवी हे सगळं चित्र आपल्याला दिसतं. तर अशी ही लावणी आपल्याला आज अभ्यासायची आहे. लटपट लटपट तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ मैनेचं. वय वरुषे पंधराची दिसे चंद्राची प्रभा ढवळी, आकृती लहान दिसे कवळी. दिसे नार सुकुमार मुद राखडी वेणीत आवळी, नरम गोजिरे गाल होट पवळी. रूपस्वरूपाचा झोक दिव्य नारी लोट चवळी, जशी चमके नागी नगवळी. तारुणपण अंगात नोक मदनाचे जोराचे, बोलणे मंजुळ मैनेचे. वयवरुषे पंधराची दिसे चंद्राची प्रभाढवळी. कवी या कवितेमध्ये एका नवयुवतीचं वर्णन करतो आहे. एक नवयौवना जी नुकतीच वयात आलेली आहे, जिनं नुकतंच तारुण्यात पदार्पण केलेलं आहे, अशी नवयौवना आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळते. पंधरावं वर्ष सरून सोळावं वर्ष लागलेली ही नवयौवना ही कशी आहे, तर हिचं चालणं मोठ्या नखऱ्याचं आहे. लटपट लटपट घाई घाईनं मोठ्या तोऱ्यानं ती चालत असते. तिचं बोलणं मंजुळ मैनेचं असं बोलणं आहे. तिची आकृती लहान खुरी अशी आहे. तिचा कद लहानसर आहे. तिची जी प्रभा आहे, तिची जी अंगकांती आहे, त्याचं तेज ढवळं असं आहे, धवल असं आहे. दिसे नार सुकुमार मुद राखडी वेणीत आवळी, नरम गोजिरे गाल होट पवळी. दिसे नार सुकुमार, अतिशय सुकुमार अशी ही नार दिसते. आणि वेणीमध्ये तिने मूद हा दागिना घातलेला आहे. आपल्या वेणीत तिने मूद हा दागिना घातलेला आहे. नरम गोजिरे गाल होट पवळी, तिचे गाल नरम आहेत, गोजिरे आहेत, आणि तिचे ओठ पवळ्यासारखे लाल सुटुक आहेत. रूपस्वरूपाचा झोक दिव्य नारी लोट चवळी. रूपस्वरूपाचा झोक, तिच्या रूपाचा झोक सगळीकडे पसरलेला आहे. जशी चमके नागिन गवळी, जशी नागिन गवतात चमकते, जशी नागिन गवतातून सळसळ जाते, तशी ही नवयौवना लटपट लटपट चालते आहे. एखाद्या चवळीच्या शेंगेसारखी ती नाजूक आहे. तारुणपण अंगात झोक मदनाचे जोराचे, बोलणे मंजुळ मैनेचे. तिच्या अंगामध्ये तारुण्य सळसळत आहे. मदनाचा झोक तिच्या अंगात संचारलेला आहे. आणि अशी ही रूपगर्विता
मंजुळ महिनेवाणी बोलत सगळ्यांना मोहात पाडते आहे, आकर्षून घेते आहे. डुलत डुलत चालणे बोलणे बहुमंजुळ वाणी, नाही कोणी दुसरी इजवाणी. इश्की यार सरदार कैक सोडून केविलवाणी, हिंडता ती वेड्यावाणी. न पडे नखदृष्टीत कुठे सृष्टीत इजावाणी, फंदी सुरती मोरावाणी. लखलकाट चकचकाट जैसे दुकान बोहऱ्याचे, बोलणे मंजुळ महिनेचे. डुलत डुलत चालणे बोलणे बहुमंजुळ वाणी, ही डुलत डुलत चालते, हिचं बोलणं मंजुळ आहे, हिच्यासारखी दुसरी कुणी नाही. इश्की यार सरदार कैक सोडून केविल वाणी. कैक सरदार हिच्या इश्कामध्ये केविल वाणी झालेले आहेत. कवी म्हणतो की ही जी लावण्यवती आहे, ही जी रूपगर्विता आहे, ही जी मदन मंजिरी आहे, हिच्या इश्कामध्ये कित्येक सरदार आपलं काम सोडून केविलवाणेपणानं हिंडत आहेत, वेड्यावाणी हिंडत आहेत. आणि तिचं नख तरी दृष्टीस पडावं म्हणून एखाद्या मोरासारखे झुरत आहेत, तरी देखील ही त्यांना दाद देत नाही, त्यांच्या त्या इश्काचा स्वीकार करत नाही. त्यांना झुलवत भुलवत ही आपल्याच दोऱ्यात जगते आहे. लखलकाट चकचकाट जैसे दुकान बोहऱ्याचे, बोलणे मंजुळ महिनेचे. तर ही जी रूपगर्विता आहे, ही दिसायला अतिशय सुंदर आहे, हिला कोणत्याही दागिन्याची अलंकाराची गरज नाही, तरी देखील कधी कधी ती खूप अलंकार धारण करते आणि जणू बोहऱ्याच्या दुकानासारखी ती दिसते. एखादं बोहऱ्याचं दुकान जसं चकचकीत लखलखीत दिसतं, तशी ती दिसते. तिचं बोलणं मात्र मंजुळ महिनेचं बोलणं आहे. रूपसुरतीचा डौल तेज अनमोल सगुण गहिना, जैसे की पिंजऱ्यातील महिना. हिच्यासाठी कैकांची जनलोकात झाली दैना, अशी ही चंचळ मृगनयना. मर्जी तुटेना भिड लोटेना, झाला एक महिना. कधी ग सापडसील निज भुवना, निर्मळ कोमळ कांती जैसी तुटती ताऱ्याचे, बोलणे मंजुळ महिनेचे. रूपसुरतीचा डौल तेज, रूपसुरतीचा डौल तिच्याजवळ आहे, अतिशय रूपाचा आणि सुरतेचा. सुरत म्हणजे चेहरा, आपला चेहरा सुंदर आहे, आपण दिसायला अतिशय सुंदर आहोत, याचा एक डौल तिच्या ठाई आहे. सगुण गहिना, अनमोल सगुण गहिना. गहिना म्हणजे पुन्हा एकदा अलंकार. तर ही स्त्री म्हणजे एक दागिना आहे, एक सगुण असा दागिना आहे, अलंकार आहे. रूपाची आणि सौंदर्याची ती खाण आहे. जैसी का पिंजऱ्यातील महिना, पिंजऱ्यामध्ये जशी महिना असते तशी ही रूपवती भासते आहे. हिच्यासाठी कैकांची जनलोकात झाली दैना, अशी ही चंचळ मृगनयना. मर्जी तुटेना भिड लोटेना, झाला एक महिना. कधी ग सापडसील निज भुवना, निर्मळ कोमळ कांती जैसी तुटती ताऱ्याचे, बोलणे मंजुळ महिनेचे. तर अशी ही रूपगर्विता, अशी ही लावण्यवती, अशी ही मदन मंजिरी, हिच्यासाठी कैकांची जनलोकामध्ये दैना झालेली आहे. अनेक लोक तिच्यासाठी पागल झालेले आहेत. आणि ही अशी चंचल मृगनयना अत्यंत केविल, अत्यंत गर्वानं वावरते आहे, हिंडते आहे. तिची मर्जी राखण्यासाठी अनेकजण धडपडत आहेत, परंतु ती कोणाच्याही जाळ्यात सापडत नाही. कवी म्हणतो की मी देखील एक महिन्यापासून तिच्या मागे लागलेलो आहे. आणि कधी ग सापडशील निज भुवना, तू कधी मला सापडशील म्हणून तिची वाट बघतो आहे, पण ती काही माझ्या हाती लागत नाही. निर्मळ कोमळ कांती जैसी तुटती ताऱ्याचे, बोलणे मंजुळ महिनेचे. निर्मळ कोमळ कांती, तिची कांती कशी आहे? निर्मळ आहे, कोमल आहे. आणि
एक मंजूळ मैना म्हणून तिचं जे चित्र आहे ते अतिशय मनोहारी असं चित्र आहे, मनभावन असं चित्र आहे आणि तिच्यावर सगळेजण लट्टू झालेले आहेत, तिच्याजवळ सगळेजण फिदा झालेले आहेत, तिच्या इश्कात पागल झालेले आहेत. परंतु ती मात्र कोणाचीही दखल न घेता मोठ्या तोऱ्यात मोठ्या नखऱ्यानं हिंडते आहे. अशी ही एक नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली रूपगर्विता आहे आणि तिचं कौतुक कवी या कवितेमध्ये करतो आहे. धन्यवाद.